अयोध्या भक्तीचं ऐलतीर शक्तीचं पैलतीर प्रभू रामाच्या पावलांचा स्पर्श आणि त्याच मर्यादा पुरुषोत्तमाच्या सहवासाचा सुगंध लाभलेली पवित्र भूमी. याच भूमीकडे जाताना कधी एकदा अयोध्येत पोहोचतोय असं होतं आणि जगाला शांती संयम आणि सात्विक शौर्याचा संदेश देणाऱ्या प्रभू श्री रामाची जन्मभूमी डोळे भरून कधी पाहते असं झालंय. नमस्कार. लखनऊ निघून आता आपण अयोध्येपर्यंत पोहोचलो. अयोध्येला स्वागताला सरंगभिरंगी कमानी आपली वाट पाहत उभ्या आहेत. अयोध्या हे एक धार्मिक स्थळ आता ग्लोबल मॅपवर येणार आहे, पण म्हणजे नक्की काय होणार, कसं होणार, काय बदलतंय याचा एक आपण शोध घेऊयात आपल्या या प्रवासात. अयोध्येसोबत अयोध्येत राहूयात आणि पाहूयात रामजी किती कृपा या आपल्या समोर आपल्याला. अखेर अयोध्येच्या भूमीत पाय ठेवला आणि सकारात्मकतेचा आणि सात्विकतेचा शीतल वारा मनाला शिवू लागला. मग पावलं वळली शरयू नदीकडे. विस्तीर्ण अचाट आणि भक्तिरसाने न्हाऊन निघालेला शरयू काठ शेकडो वर्षांपासून अयोध्येतल्या प्रत्येक घटनेची साक्षीदार. चांगल्या घटनांचं शिंपण काठावरच्या भवतालावर करत आणि वाईट घटना पोटात घालून वाहत राहणारी शरयू नदी. आता अजून पाऊस नाहीये, यंदा अजून पाऊस कमी झालेला आहे, तरी पण सरयू नदी दुसरी भरून वाहते आहे. तिथे नेहमीप्रमाणे भाविकांची गर्दी आहे स्नानासाठी. कोरोनाचं भय अजिबात दिसत नाही, मास्क कोणीही लावलेला नाही. अर्थात या कोरोना काळात असं इथे म्हटलं जातंय की इथे फक्त रामाचं राज्य आहे, बाकी कोणाचं नाही. शरयू नदीबद्दल आधी ग्रंथांमधून पुस्तकातून पेपरांमधून खूप वाचलं होतं. इतकंच काय तर टीव्ही आणि सिनेमांमधूनही शरयू मातेचं दर्शन झालं होतं. पण इथं त्याच नदीच्या काठावर बसून याची देही याची डोळा शरयू साठू वाटते डोळ्यात आणि मनातही. एखादी जवळची मैत्रीण खूप वर्षांनंतर भेटावी आणि तिला गच्च मिठी मारावी असं काहीसं झालंय. किती भव्यता, किती दिव्यता. एक नदीच ती, पण प्रत्येकाच्या भवतालाला फक्त भिजवतच नाही तर विरघळूनही जाते जिथल्या तिथं. असे सगळे विचार मनात सुरू असताना सांज वेळीची तोरणं डोकावू लागली. शुभ्र टळटळी दुपार सांज भरल्या झुंज मुंजू प्रकाशाच्या कुशीत शिरली. नितळ दिसणारी शरयू क्षणार्धात कूस बदलून निळीशार झाली. प्रभू रामानेच रंगांची उधळण करावी असं सगळं वातावरण भारून गेलं आणि शरयू तीरावर हालचाल वाढली, लगबग सुरू झाली. मग मी फानावर आले आणि नीट पाहिलं. एक दिवा पेटला, मग दुसरा, नंतर तिसरा, अशी मोतीदार दिव्यांची जणू रांगच लागली. अख्खा नदी काठ लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला. दिव्यांच्या मांदियाळी सोबत आरतीचा नाद कानाला अल्लाद देऊ लागला. अशी ही शरयू भक्तिरसात चिंब करून टाकणारी, मनाला एका वेगळ्याच हुरूपाचं कोंदण लावणारी आणि धर्मभूमी कर्मभूमी राम जन्मभूमीला कायम साथ देणारी. याच शरयू काठी आणि अयोध्या नगरीत घेऊन जाणारं विलक्षण चित्रण केलेला मेघना ढोके यांचा लेख लोकमतच्या दीपोत्सव दिवाळी अंकात नक्की वाचा आणि सोबतच दिलेल्या लिंकवरून लोकमत दीपोत्सव दिवाळी अंक ऑनलाईन नक्की मागवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.